हो कशा आहे सर्वे? आय होप तुम्ही चांगलेच असाल. मी तुमचा लाडका मॅड स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. ते आपल्याला शो आहे बदलापूरला, इन्स्ट्रुमेंटल शो आहे म्हणजे आपल्या रॉयल बीटचा. सो आज फुल आपण राडा करणार आहोत इन्स्ट्रुमेंटल शो बोलल्यावरती. तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही माझे इंस्टाग्रामला वगैरे व्हिडिओ बघत असाल. सो जसं तुम्ही इंस्टाग्रामला मला सपोर्ट करता, ॲज इट इज तुम्ही यूट्यूबला पण तसंच सपोर्ट करा. सो असंच प्रेम ठेवा. सो तुम्हाला भेटतो मी डायरेक्ट आपल्या गायावरती गेल्यावर. मग तिकडून आपण डायरेक्ट स्टार्टअप करूया आणि ब्लॉग असा शेवटपर्यंत बघत राहा. आणि जर तुम्ही फर्स्ट ब्लॉग बघितला नसेल तर तो पण आय बटनमध्ये असेल, तो पण तुम्ही जाऊन चेकआउट करा. तो कसा वाटला ब्लॉग ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सो चला भेटूया डायरेक्ट आपण आपल्या अंबरनाथला, मीन्स आपल्या गायावरती. चलो स्टे ट्यून गाईज, ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. चलो उल्हासनगरला आपल्या साहिलकडे. साहिलकडून मला डब घ्यायचा आहे. मग डब घेतल्यानंतर मग अंबरनाथला जायचं आहे. अंबरनाथला जाऊन मग परत बदलापूरला जायचं आहे. असे 2-3 स्टॉप आहे, तो खूप घाईघाई आहे. तो चला भेटतो तुम्हाला. भरला का पोट? पोट भरलं मस्त, एकदम पोट भरलं. आपण निघणार आहे आम्ही डायरेक्ट बदलापूरला. चला चला निघूया. असं सर्व करायला लागतं, बघू शकता तुम्ही. डबचा स्टँड डब घेतलेला आता, आता चाललो आहे. चला तर बाय डब घेऊन आलेला आता, तुम्ही बघू शकताय खूप घाईमध्ये आहे आता. अशा कारणांमुळे लेट होतो बघा. कुटुंबं गाडी टाकतात आणि असं ट्राफिक लागून जाते. मग आडवी तिडवी आडवी तिडवी कुटुंबं गाड्या टाकतात म्हणून ट्राफिक लागते. डेंजर ट्राफिकवाले उभा आहे तिकडे तिकडे. आणि माझ्याकडे लायसन्स नाही आहे. म्हणजे लायसन्स आहे आपण काढायला टाकलेले, पण अजून यायला वेळ. आम्ही एवढं फिरून आलेलं पूर्ण एक नंबरवरनं पूर्ण क्रॉसिंग करून आलेलं आहे, तरी पुढं आहेत अजून उभा. त्यामुळे इथं थांबलो होतो 5-10 मिनटं निघाले, कारण पुढं पण एका ठिकाणी चेकिंग चालू असते. आपल्याकडे लायसन्स नाही आहे, म्हणजे मी टाकले आता सध्या रिसेंटली, कालच टाकले बनवायला. पण आता काय करणार, नाही आहे तर नाही आहे. आणि जाणं पण गरजेचं आहे आपल्याला शोला, कारण आंबिलीवरनं बदलापूरला जायला खूप रश असतो ट्रेन वगैरे मध्ये. आणि हे सर्व आता सामान वगैरे घेऊन जावं लागतं ना, तो मग त्याच्यामुळे सर्व लफडा होतो. आज काय माहिती काय झालं, डेंजर चेकिंग चालू आहे सर्वीकडे, एकदम खतरनाक चेकिंग चालू आहे. 2 जागेवरती तर थांबलो, थोडंसं वेट केला, बोललो जातील जातील जातील, पण जात तर काय नाही आहे. पण खतरनाक चेकिंग चालू आहे. इकडून तिकडून इकडून तिकडून फिरून तर गाडी घातलेली आहे. पण आता बघूया, अजून मेन एक चेकिंग बाकी आहे. जर तिथे नसले तर मग काय टेन्शन नाही राहणार. हो गॉड, ॲक्सिडेंट, ठोकाठोकी. अरे देवा, हो चला काका, चला नाही लेट झाले, चला चला. भरपूर लेट झाले त्याच्यामध्ये, असे गोंधळ होता ते. पुरं ते निघून गेले सर्व गायावरनं, सगळे निघालेत. आणि नेहमीप्रमाणे मला आज पण लेट झालेलंच आहे. तो आता डायरेक्ट मला लोकेशनला बोलवलं आहे. श्री दादा तर लई चिडलेला आहे. आता जातो डायरेक्ट लोकेशनला जातो आणि आपलं प्रॉपर सेटअप वगैरे करू. मग आज एकदा बॅलेन्सिंग करायची, मग बॅलेन्सिंग वगैरे झाल्यानंतर मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट निवांत. चलो भेटलेले आहेत, नाश्ता करतायत. करा करा नाश्ता करा. जस्ट पोचलो आहे लोकेशनला, खूप आतमध्ये लोकेशन, खूप आतमध्ये. अंबरनाथवरून 30-35 मिनटं लागले यायला. आणि आपले बाकीचे पोरं सर्व आले होते गायावरनं, सामान वगैरे काढून आले होते इकडे. तर काय काय प्रोसेस आहे, भेटतो तुम्हाला डायरेक्ट थोड्या वेळात. तर सामान वगैरे घेऊन जावं लागतं. सोबत सोबत
फ्रेंडली आपला स्टेज असता आमू ये गे पकड़ स्टैंड पकड़ आले दादा लोकेशन ना साउंड लावायचं काम चालू आहे आणि अजून आपला सेटअप वगैरे पण नाही आलेला आहे म्हणजे पुरे येतात ते बाकीचे ऑलमोस्ट आलेले सो आता सगळं सेटअप वगैरे लावूनच तुम्हाला भेटतो भावांनो कसं स्ट्रगल चालू आहे असं स्ट्रगल करा खूप पुढे जातात लावायचं चालू आहे हो आता कसं काय लागतं त्यानंतर भेटतो पहिलं स्टार्टिंगचा ब्रेक घेतलाय खतरनाक पॉवरफुल शो असतं म्हणजे एकदम नादच खोया साऊंड पण एकदम पॉवरफुल दिला आपल्या भावाने आणि आता ब्रेक घेतलाय हे बघा अवस्था झोपा आलेलं आहे सगळ्यांना हे बघा
पावणे 11 झालेत, कशातच काय नाही, एवढी झोप आलेली, सगळे पोरं गायब झाले, कोणच नाहीये, कोणच नाहीये. पावणे 11 झालेले तरी अजून कशातच काय नाही, कोणी नाचायला नाही, काय नाही, आणि एवढा झोप आलेली, यावेळेस आलेले सगळे पोरं बाहेर इकडे तिकडे इकडे तिकडे पळून गेलेत, कोणच नाचायला नाहीये, काय नाहीये. आपलं काम चालूच आहे, मेकअप काय झालेला नाही, आणि पार्टीवाल्यांना पाहिजे डीजे, पण त्यांनी काय मिक्सर वगैरे घेऊन आलेला नाहीये, त्याला पाहिजे डीजे. पाहुणे एक भावाला वा किती झोप आलेली, कंटाळलेले झालेले पाहुणे एक तरी अजून शो चालूच आहे. रिओचा बॉक्स दिला पण खालीच दिला. एक वाजलेले पाहुणे एक झालेले अजून काय माहिती आता किती वेळ वाजवायचं आपल्या गाडीत नाहीये पेट्रोल, तर आपला भाऊ बोलला पेट्रोल आहे आपल्या गाडीमध्ये, तर मग आता हे बघा पेट्रोल घेऊन चाललोय थोडस भावाकडून, फक्त आपल्या पेट्रोल पंप पर्यंत पोहोचस्तवर, मग त्याच्यानंतर काय टेन्शन नाही, फक्त गेली पाहिजे आपली गाडी तेवढी. लाईक करा आणि क्लिक करा आणि चल बस चल. आता गाडीमध्ये पेट्रोल टाकलंय, दादाकडून पेट्रोल घेतलं आता जस्ट, आपल्या दादाकडून पेट्रोल, दादाने पेट्रोल दिलं आपल्याला, थँक्यू सो मच दादा. आपला भाऊ थांबलेला आहे मोदी, सगळे पोरं गेले बघा. आपला करण भाऊ आहे आणि आपला भाऊ आणि आपला मोदी शेठ आणि आपण पत्रा, सगळे निघून गेलेले आहेत, तर आम्ही पण निघतो आता. चला अमू शेठ, चलो बाय बाय, आराम से घर पे जाओ, मिलते अभी कल डायरेक्ट, कल 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 चले दादा निघतो. आरामात जा का जोगाई शेठ झोपलेत.
चलो मिलते, बाय बाय, चल जाता। आता पोचलोय आम्ही गायावरती, सामान ठेवून झाले। तो नेहमीप्रमाणे आपण घरी जाताना पण लेट पोचलोय, पूर्ण सगळे सामान वगैरे लोड करून गेलेले। आता आम्ही चाललोय थोडासा नाश्ता वगैरे करतो, कारण लय भूक लागलेली, तिकडे जेवण वगैरे नव्हतं केलं। म्हणजे आता जातो, परत आपला करण पण आहे, त्याला पण सोडायला जायचं। आता जातो नाश्ता वगैरे करतो आणि डायरेक्ट घरी। आता पोचलोय आपण म्हणजे आपल्या एरियामध्ये, आणि आता करणला सोडतो आपण। आता चाललंय घरी, किती वाजले? कामाला जायचं ना, ते आपलं करण माझ्यासाठी फक्त एवढा वेळ थांबला आणि सोबत आला होता माझ्या, कारण लांब जायचं होतं आणि सोबत पण नसलं। आणि ह्या अवतारामध्ये तुम्ही बघतायत म्हणजे खूप थंडी होती, त्याच्यामुळे हा अवतार आहे। आणि करणला पण बोललेलो काहीतरी घेऊन ये, पण तो लय छान आहे, तो घेऊन नव्हता आला। त्याला बोललेलो पप्पाचं मग काहीतरी देतो, पण तो नको बोलला। तर चला बात सब ठीक आहे, आता जातो घरी। आणि ब्लॉग जर आवडला असेल मला पसंत, तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। म्हणजे आता मी चला डायरेक्ट निघतो आपल्या घरी, तर इथे ब्लॉग मी एंड करतो। स्टे ट्यून गाईज, टू लाईक शेअर सबस्क्राईब टू आवर चॅनल। तर चलो मिळते आम्ही डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगने, तब तब के लिए बाय बाय।